स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती। या निमित्ताने विस्मरणामध्ये गेलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांपैकी एका स्वातंत्र्यवीराचे मी येथे आज स्मरण करणार आहे। असा एक स्वातंत्र्यवीर ज्याने दूरवर असलेल्या बुलढाणा शहरामध्ये आपल्या समाज कार्याने जनमानसात स्थान मिळवले होते, परंतु त्यांचा जन्म रत्नागिरीमधील असूनही आपल्याला मात्र त्यांच्याबद्दल माहितीच नाही। ते म्हणजे कैलासवासी दिनकर शास्त्री कानडे। दिनकर शास्त्री कानडे त्यांचा जन्म गुहागर तालुक्यातील नरवण या गावी झाला। 1886 रोजी मे महिन्यामध्ये झाला। घरची परिस्थितीही अत्यंत दयनीय होती। वडील भिक्षुकी करत असत। लहानपणी प्राथमिक शिक्षण हे त्यांचे गावी गुहागरला झाले। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले, पण मुंबईमध्ये प्लेगची साथ आल्यामुळे त्यांना परत 4वी नंतरचे शिक्षण सोडून परत गावी यावे लागले। काही दिवसातच नवज्वराच्या आजाराने आईचे निधन झाले। लहान वयातच दिनकरना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर पाठवले। शेवटी एका परिचित व्यक्तीच्या मदतीने त्यांना काकांकडे शिकवण्याला पाठवले। दिनकरला इंग्रजी शिकायचे होते, परंतु त्यांच्या काकांनी त्यांना मराठी शाळेमध्ये घातले। चळवळ्या दिनकरने लहानपणी आपल्या सवंगड्यांसमवेत शंकराच्या मंदिरामध्ये एक छोटासा गणेशोत्सव साजरा केला, आणि या गणेशोत्सवामध्ये त्यांनी उद्योगधंद्यांचे महत्त्व हा स्वतः लिहिलेला निबंध आपल्या 17 ते 18 श्रोत्यांसमोर वाचून दाखवला। दिनकर शास्त्री म्हणतात की हाच माझा पहिला सार्वजनिक कार्यप्रवेश। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये असलेल्या गणेशोत्सवामध्ये जमलेल्या 150 लोकांसमोर त्यांनी आपला देश आपला धर्म यावर व्याख्यान दिले। सामाजिक जीवनातील पहिले व्याख्यान हे दिनकर शास्त्रींनी आपल्या चिपळूणमध्ये शाळेमध्ये केले होते। शेवटी इंग्रजी शिकायचेच हा निर्धार करून ते रत्नागिरीला गेले। माधुकरी मागून शिकून लागले। तिथे असताना त्यांना पुण्याच्या एका शाळेबद्दल माहिती मिळाली। त्या शाळेमध्ये 3 ते 4 इयत्तांचा अभ्यास हा एकाच वर्षात घेत असतो। ती शाळा ही राष्ट्रीय विचारांची होती। झाले त्यांनी त्या शाळेमध्ये प्रवेश मिळवला। त्या शाळेमध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली, आणि त्यांनी ठरवले की आता आपण देशसेवेला वाहून घ्यायचे। माननीय सुरेजी प्रभू व उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जनशिक्षण संस्था रत्नागिरी यामध्ये आज ब्युटी केअर असिस्टंटमध्ये आज बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम सादर करत आहोत। आज मी पहिल्यांदा बिरसा मुंडा यांच्याविषयी सांगते। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील मुलियातू या गावी झाला। बिरसा मुंडा एक क्रांतिकारक होते। त्यांनी आदिवासी लोकांसाठी खूप महत्त्वाचं कार्य केलं आहे। त्यांना न्याय देण्याचं खूप मोठं कार्य केलं आहे। त्यांनी त्यांना लोक अभिमानाने भगवान असे बोलायचे, सन्मानाने त्यांना धरती बाबा असेही सुद्धा बोलायचे।